नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आजका नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजका नवीनच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती पाहणार। तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती आली आहे, संपूर्ण माहिती आपण आठवड्यामध्ये बघणार आहोत। पण त्या अगोदर तुम्हाला एक सूचना आहे, तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्यायचं आहे, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलेलं आहे त्यावरती तुम्हाला आत्ताच क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडून 10वी 12वी रिझल्ट संबंधात कोणती नवीन अपडेट दिसणार नाही आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जर जॉईन झाला नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिले, त्या लिंकवरती क्लिक करूनही तुम्ही फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता। तर बघा विद्यार्थी तुरणाडिकिनी, महत्त्वाची बातमी आली आहे सर्व विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थी तुरणाडिकिनी खास करून 12वीच्या विद्यार्थ्यांनी महत्त्वाची बातमी आहे। आता बघा मित्रांनाडिकिनी कशाबाबत, तर CET परीक्षेबाबत देखील महत्त्वाची बातमी आली आहे। तर बघा मित्रांनो, CET लॉबाबत देखील महत्त्वाची बातमी आहे की अजूनही या ठिकाणी वेळ आहे, लॉ परीक्षेसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। MHT CET लॉ अर्जाची मुदत या ठिकाणी वाढवलेली आहे, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करू शकता, कारण या ठिकाणी मुदतवाढ झालेली आहे। तर याची संपूर्ण माहिती आपण बघूया। तर बघा, महाराष्ट्र राज्य CET सेलने MHT लॉ म्हणजे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत या ठिकाणी पुढे ढकललेली आहे। आता बघा, लॉच्या 3 वर्ष आणि 5 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठीची ही प्रवेश परीक्षा ठिकाणी असते, म्हणजे मित्रांनो ठिकाणी लॉ 3 इयर्स आणि या ठिकाणी 5 इयर्ससाठी ही परीक्षा ठिकाणी होत असते। आता विद्यार्थी 3 वर्षाच्या MHT लॉ CET साठी 29 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात। तर बघा मित्रांनो, 29 एप्रिलपर्यंत तुम्ही ठिकाणी अर्ज करू शकतात, कारण 29 एप्रिलपर्यंत या ठिकाणी तुम्हाला मुदत वाढवून दिली गेलेली आहे। आता बघा, 5 वर्षाच्या MHT लॉ CET साठी मित्रांनो 2 मे 2022 रोजी अर्ज करू शकता, असं ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणजे मित्रांनो ठिकाणी 2 मेपर्यंत तुम्हाला ठिकाणी तारीख दिली गेलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ठिकाणी ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत, पण त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्व सूचना द्यायची आहे, ती सूचना बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ठिकाणी महत्त्व सूचना अशी की विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमीतर्फे लर्निंग फेस्टिवल या ठिकाणी ऑफर चालू आहे। या ऑफरमध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अनअकॅडमीवरती जर 45 दिवसांच्या ठिकाणी जर सबस्क्रिप्शन घेतलं तर हे सबस्क्रिप्शन तुम्हाला आता ठिकाणी फक्त 299 रुपयामध्ये ठिकाणी मिळणार आहे। फक्त मित्रांनो 299 रुपयामध्ये तुम्हाला हे सबस्क्रिप्शन ठिकाणी मिळणार आहे। आणि हे सबस्क्रिप्शन जर तुम्ही घेतलं तर तुम्ही अनअकॅडमी त्या ठिकाणी क्लास 8 पासून ते 12th पर्यंत संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी फ्रीमध्ये करू शकता। डेली लाईव्ह क्लास तुम्ही ठिकाणी अटेंड करू शकता, प्लसमध्ये 24 घंटे तुम्ही ठिकाणी तुमचे संपूर्ण डाऊट सॉल्व्ह करू शकता। आणि विद्यार्थी मित्रांनो, टॉप एज्युकेटरसोबत तुम्हाला ठिकाणी शिकायला मिळणार आहे, म्हणून तुमचं संपूर्ण सिलेबस तुम्ही ठिकाणी कंप्लीट करू शकता। आणि विद्यार्थ्यांनो, ही ऑफर ठिकाणी लिमिटेड कालावधीसाठी असणार आहे, म्हणजेच मित्रांनो 23 एप्रिलपासून ते 30 एप्रिलपर्यंत ही ऑफर ठिकाणी व्हॅलिड आहे। म्हणून सर्वांनी लवकरात लवकर या ऑफरचा ठिकाणी फायदा करून घ्यायचा आहे, कारण तुम्हाला या ठिकाणी 1.5 महिन्यासाठी फक्त 299 रुपये ठिकाणी तुम्हाला द्यावे लागणार आहे। 299 रुपयामध्ये तुम्हाला ठिकाणी सबस्क्रिप्शन ऑफर दिली जाणार आहे। आणि विद्यार्थ्यांनो, जवळजवळ 45 दिवसांसाठी तुम्हाला ठिकाणी ऑफरचा फायदा घेता येणार आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आत्ताच सबस्क्रिप्शन घेऊन घ्या, जेणेकरून तुमचा ठिकाणी अभ्यास तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही सबस्क्रिप्शन घेत असाल आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर 10% डिस्काउंट जर हवं असेल तर फक्त कॅपिटलमध्ये AKN हा कोड यूज करा, तुम्हाला 10% डिस्काउंट त्या ठिकाणी मिळणार आहे। म्हणून जर कोणताही विद्यार्थी अनअकॅडमीवरती हे सबस्क्रिप्शन घेत असेल आणि त्या विद्यार्थ्याला जर 10% डिस्काउंट त्या ठिकाणी जर हवं असेल तर फक्त कॅपिटलमध्ये AKN हा कोड यूज करा, तुम्हाला 10% डिस्काउंट त्या ठिकाणी मिळणार आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकवर सर्वांनी आत्ताच क्लिक करायचे आणि इकडे ऑफर जायचे, त्या ठिकाणी केल्याच्यानंतर त्या ठिकाणी लवकरात लवकर सबस्क्रिप्शन घेऊन घ्या। आणि सबस्क्रिप्शन घेताना AKN हा कोड नक्की वापरा, जेणेकरून तुम्हाला 10% डिस्काउंट त्या ठिकाणी मिळणार आहे। म्हणून सर्वांनी AKN हा कोड त्या ठिकाणी यूज करायचे, जेणेकरून तुम्हाला 10% डिस्काउंट त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि ही ऑफर या ठिकाणी मित्रांनो सर्वात कमी किमतीमध्ये तुम्हाला मिळणार आहे, म्हणून सर्वांनी लवकरात लवकर या ऑफरचा ठिकाणी फायदा करून घ्या, कारण लिमिटेड कालावधीसाठी ही ऑफर या ठिकाणी आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ठिकाणी प्रोपीची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्ही ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, आता विद्यार्थी 3 वर्षाच्या MHT CET लॉ CET साठी मित्रांनो 29 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात। आणि 5 वर्षाच्या मित्रांनो CET साठी 2 मे 2022 रोजी अर्ज करू शकतात, तुम्ही ठिकाणी पाहू शकता। 3 वर्षाच्या मित्रांनो CET जर तुम्हाला ठिकाणी द्यायची असेल तर 29 एप्रिलपर्यंत तुम्ही ठिकाणी अर्ज करू शकतात। आणि जर 5 वर्ष तुम्हाला ठिकाणी CET एक्झाम द्यायची असेल तर तुम्हाला ठिकाणी 2 मेपर्यंत या ठिकाणी मुदत वाढवून दिली गेली आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत
वेबसाइटला सुद्धा देखील भेट देऊ शकता. ही तुम्हाला देखील अधिकृत वेबसाइट दिली गेली आहे. या लिंकवर जाऊन तुम्ही अर्ज भरता येऊ शकता तुम्हाला देखील. आणि 5 वर्ष अभ्यासक्रमाची LLB CET परीक्षा 10 ते 18 आणि 19 जून 2022 पर्यंत पुढे ढकललेली आहे. 3 वर्ष अभ्यासक्रमाची LLB CET मात्र दिलेल्या वेळापत्रकानुसार देखील घेतली जाणार आहे. तुम्ही देखील बघू शकता. आता बघा मित्रांनो, MHT CET लॉ रजिस्ट्रेशन देखील फी कशी आहे. तर जनरलची जे काही कॅटेगरी म्हणजे मित्रांनो जे काही जनरलचे विद्यार्थी असतील तर त्यांना देखील 800 रुपये या ठिकाणी फी असणार आहे. नंतर SC ST चे जे काही विद्यार्थी आहे तर त्यांना देखील 400 रुपये फी आहे. तुम्ही देखील बघू शकता. आता बघा मित्रांनो, CET लॉ अर्ज 2022 कसा भरायचा याविषयी थोडक्यात माहिती बघा. तर तुम्हाला काय करायचं, सर्वात अगोदर मित्रांनो ही जी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट दिली तर ह्या वेबसाईट तुम्हाला देखील जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर 5 वर्षाची इंटिग्रेटेड LLB परीक्षा पोर्टलला देखील तुम्हाला उघडा. त्या ठिकाणी नवीन नोंदणीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर चालू असलेला ईमेल ID, संपर्क क्रमांक आणि वैयक्तिक माहिती नीट लक्षपूर्वक देखील तुम्हाला भरायची आहे. आणि संपूर्ण माहिती भरल्याच्यानंतर फॉर्म तुम्हाला देखील सबमिट करायचे आणि या ठिकाणी फीसुद्धा भरायची आहे. आता बघा मित्रांनो, फॉर्मची प्रिंट आउट या ठिकाणी नक्की घ्यायची, कारण तुम्हाला देखील भविष्यामध्ये त्या ठिकाणी खूप उपयुक्त ठरत असते. जवळ तुम्हाला देखील ठेवायची आहे. आता बघा, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की CELAT परीक्षा या ठिकाणी 19 जून रोजी ठिकाणी होणार आहे. तर ही विद्यार्थी मित्रांनो, ही महत्त्वाची बातमी तुम्हाला ठिकाणी मी दिली गेली आहे. तर त्याविषयी आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी बघितलेली आहे. तुम्हाला ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये एकच महत्त्वाची माहिती दिली होती, कारण ज्या विद्यार्थ्यांनो LLBच्या ठिकाणी अजून या ठिकाणी CET ची परीक्षा द्यायची असेल तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी होती. आणि CET परीक्षेमध्ये ठिकाणी ही महत्त्वाची अपडेट आलेली होती, त्याविषयी संपूर्ण माहिती आपण आज व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला ह्या चॅनलची संपूर्ण अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.